आज क्रिस्तो मैं आपल्या समक्ष उभा आहे उपरवाला आणि हे कमांडो मुळे. आणि तुमचंच म्हणणं होतं ना बाळासाहेबांची शिवसेना कुठे एग्या दाखवली. केवळ सीआयएसएफ होत म्हणून जीव किरीट सोमय यांचा वाचला, नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची कदाचित हत्या झाली असती. आणि आज किरीट सोमय आपल्या समक्ष उभा आहे उपरवाला आणि हे कमांडो मुळे. हे संजय पांडे किती 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 फेकायचं हो. उद्धव ठाकरेंची चमचागिरी कमिशनर किती करतात. कमांडो क्या कर रहे थे. आपण सगळ्यांमुळे मी वाचलो. आपण तर लाईव्ह दाखवत होते त्यात कशा पद्धतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडी आली. एक पोलीस नाही ह्या कमांडोनी चालत चालत त्यांच्यावर गोळ्या लाठा काठ्या म्हणजे दगड काचाचा बाटल्या चपल्या आल्या तरी त्यांनी मला वाचवलं. या कमांडोनी माझी गाडी बाहेर काढली. हे इथे दगड आणि बारीक जखम झाली. तोच काच दगड नाही काच तो काच इथे लागला असता तर. म्हणजे उद्धव ठाकरे आणि माफिया सेनेची ही इच्छा होती की किरीट तुम्ही जिवंत कसा राहिला. म्हणून ते माफिया सेना प्रश्न विचारतात की बारीक जखम झाली. बारीकच जखम झाली होती मी स्पष्ट म्हटलं होतं. कॅचअप हे संजय राऊतनी कॅचअप शब्द वापरला होता. पण तुम्ही संजय राऊतला जाऊन प्रश्न विचारा की केचपची बारीक जखम केव्हा रूपांतरित झाली या माफिया सेनाकडून. मला दुसरी अपेक्षा तर उद्धव ठाकरेंचं उद्धट सरकार आणि पोलीस कमिशनर कधी बनवाबनवी करते. ते जे 70-80 शिवसेनेचे गुंड होते त्यांना वाटवण्यासाठी फर्जी FIR घेतली. राज्यपालांकडे आम्ही मागणी केली आहे पहिले पोलीस कमिशनरला फर्जी FIR संबंधित त्याच्या विरोधात कारवाई करा. हे फेक FIR आहे कायदेशीर त्याचं अस्तित्वच नाहीये म्हणून ते रद्द करा. सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणून जे काही दहशतवाद या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत करवला जातोय त्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी राज्यपालांच्या कानावर घातल्या. किरीट सोमय्या ज्यांना झेड सिक्युरिटी आहे त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कुठे. उलट यापेक्षा मकलाशी त्या ठिकाणी पोलीस कमिशनर करतात की CISF काय करत होतं. मग त्यांची अपेक्षा होती का CISF नं गोळीबार करावा आणि महाराष्ट्राचे पोलीस आणि CISF मध्ये त्या ठिकाणी तुंबळ युद्ध व्हावं. मला वाटतं एका जबाबदार आयुक्तांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नव्हतं. इथल्या पोलिसांची जबाबदारी असते. केवळ CISF होतं म्हणून जीव किरीट सोमय यांचा वाचला, नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची कदाचित हत्या झाली असती. आणि मला वाटतं हे महाराष्ट्राला शोभा देणार नाही. किरीट सोमय्याजी वर्दी देऊन पोलीस स्टेशनला येतात. यायचं होतं तर जा ना, कोणी अडवलंय. एका आरोपीला भेटायला तुम्हाला जायचंच आहे तर तुम्ही असेच जाऊ शकत होता. पण नाही, वर्दी दिली, सूचना केली आणि सैनिकांची परत माती भिडकवली. मी कुठल्याही ज्या गोष्टी दगड लागला मारला याला माझं समर्थन नाही, परंतु तुमच्याच माध्यमातून झूमच्या माध्यमातून जेव्हा ते तुमचा कॅमेरा झूम केला गेला त्या माध्यमातून मी जेव्हा जखम पाहिली तेव्हा ती जखम नव्हतीच, सुपरफिशल ज्याला थोडासा हे म्हणतो ते होतं. हल्लाचा प्रश्नच येत नाही. जे काही CC कॅमेरे आहेत आता कैद झालं आहे ते येईल ना पुढे, आपण त्याची तर थोडी वाट बघायला पाहिजे. खरंच कसा दगड मारला गेला, कुठून आला आहे, काच फुटली आहे, दिसते आहे ना आपल्याला. त्यामुळे त्याचं सगळं सविस्तर जे काही सांगायचं ते पोलीस सांगतील आणि सांगतीलच, कारण प्रत्येक ठिकाणी CC फुटेज आहेत, ते तर येतील ना बाहेर. त्यांनी पोलिसांवर पण आरोप केले. मला तेच म्हणायचं आहे, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर आरोप होत आहेत, तुमच्या हॉस्पिटलांवर आरोप होत आहेत, तुमच्या मीडियांवर आरोप होत आहेत, सरकारवर आरोप होत आहेत, आरोप कोणावर नाही आहेत. त्यामुळे आरोपांची मालिका किंवा सिलसिला हा चालूच राहणार आहेत येत्या निवडणुकीपर्यंत. पण त्याच्यातून तुम्ही मुंबई
महाराष्ट्र अस्थिर करताय त्याचं काय? शिवसेना रस्त्यावरचा आहे, शिवसेना असा दांडगाईने वागत आलाय तो बाळासाहेबांपासून सगळ्यांनी. आणि तुमचंच म्हणणं होतं ना, बाळासाहेबांची शिवसेना कुठे एग्या दाखवली?